उजळाईवाडीमधील क्रांती तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी क्रांती चषक दोन हजार चोवीस या हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यंदा स्पर्धेचं तिसरं वर्ष आहे पाच ते दहा मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार या आहे याचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत यावेळी बोलताना नायकू बाणगे आणि सचिन पाटील यांनी चांगले खेळाडू घडवण्यासाठी गावाला क्रीडांगणाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं तर आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या मनोगतात स्पर्धेचं चा चांगलं आयोजन केल्याबद्दल क्रांती तरुण मंडळाचं कौतुक केलं सध्या डी वाय पाटील अकॅडमीमधून सतरा ते अठरा खेळाडू आय पी एलमध्ये खेळतात आपल्या भागातील उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंनासुद्धा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी डी वाय पाटील अकॅडमी त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आपल्यातील खेळाडू जर टीम इंडियासाठी खेळला तर मान अभिमानानं उंचावेल त्यामुळे जे चांगले क्रिकेट खेळत आहेत त्यांना पाठबळ देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं यासह दक्षिण मतदारसंघातील तेरा गावांच्या क्रीडांगणासाठी परवानगी देऊन निधी उपलब्ध करून दिला असून उजळाईवाडीच्या क्रीडांगणाचा प्रश्नसुद्धा मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी सरपंच उत्तम आंबवडे उपसरपंच चंदा माने राजेंद्र धुळामाने सौरभ नलगे पवन पाटील मेघा घुमाने संदीप माने अनिल सांगावकर क्रांती तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील बागने, तेजस बागने, सूरज कांबळे ओंकार बागणे आदींसह खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते